मित्रांनो, आपल्या देशाच्या संकटामुळे आपण जे घेत आहोत हा आज कविता कोणी कोचिंग क्लासमधला ऑनलाइन क्लास. तुमच्या आवडत्या काकू म्हणजेच सौभाग्यवती रेणुका कल्याणराव होते, जो मराठी विषय मी दहावीला शिकवते तसेच विज्ञान पण शिकवते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पहिल्या कवितेचं नाव आहे जय जय भारत देश. हा कवितेचं नाव आहे. कवितेच्या कवी आहेत मंगेश पाडगावकर. हे कवी आहेत. त्याचे 1929 ते 2015 ह्या त्यांचा जन्म आणि मृत्यूचा दाखवलेली तारीख आहे. जी प्रस्तुत कविता देशप्रेमाने एकात्माने त्यांचा आविष्कार झालेला बघा योगायोग आपल्या देशावर प्रेम करण्यासाठी असणारी ही कविता आपण शिकूया. चला तर तयार व्हा. कवितेतले आपण पहिलं कडवं पाहतोय. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. तपोवनातून तुझ्या जवळ उजळली उपनिषदाची वाणी. माती मधून तुझ्या जन्मल्या नवरत्नाच्या खाणी. जय युगंधर्याच्या देशा, जय नवसूर्यांच्या देशा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशावर आपण इतकं प्रेम करतो या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आपला जीव म्हणजे आपला देश. देशावर आलेलं संकट याविषयी सुद्धा या कवितेमध्ये सुद्धा आपल्या देशाच्या खूप मोठ्या पद्धतीने कशाचे त्याने कौतुक केलेलं आहे. त्यात पहा, हे भारत देशा तुझा सदैव जय जयकार असो. तू आमच्यासाठी त्या नवीन आशा घेऊन आलेला आहेस. नवे विचार, नव्या वाटा तू आम्हाला दाखवल्या असतोस. तुझ्या पोटी अनेक महापुरुष जन्मलेले ते भारत देशा. थोर ऋषी मुनींनी आपल्या तपश्चर्याच्या बळावर वेद आणि उपनिषदाचा अभ्यास करून पवित्र विचार ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या समोर मांडल्या अशा अनेक नवरत्नांच्या, शूरवीरांच्या, धैर्यशाली महानुभवांच्या तू जन्माला दिलास. तू जन्म दिलास आम्हाला नित्य नवीन विचाराच्या सूर्याचे जागे केलेस. म्हणूनच हे भारत देशा तुझा सदैव जय जयकार असो. माझ्या भूमीवर माझे प्रेम आहे असे मंगेश पाडगावकर म्हणतात. तसंच ते म्हणतात, बळा पुढे ये छळा पुढे येणं एक वाकल्या माना. अन्यायाने भरे कापरे बघुनी शूर अभिमान. जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्यागभक्तीच्या देशा. तू नव्याची आशा, जय जय भारत देशा. आजवर अनेक शत्रूने आपल्यापाशी शक्तीच्या जोरावर आक्रमक केली. मग तो ग्रीक असो, ब्रिटिश असो, अन्य कोणी असो, आपण त्यावर मात केली. असं कोण म्हणतात आहे? मंगेश पाडगावकर आपल्याला कवितेतनं म्हणतात आहे. मित्रांनो, आपल्या शूर वीरांच्या गोष्टी आपल्याला सांगतात आहे. अन्याय करणाऱ्या भीतीने कापरे भरलंय त्यांना आपलं पाहून, परंतु अन्यायाची थरथर कापू लागलाय. अन्यायाने आमच्या बलाढ्य शूराच्या शौर्याचा धसका असतो. अशा प्रकारे आम्हाला आत्मशक्ती प्रदान करणारा आहे भारत देशा तुझा सदैव जय जयकार असो. तुझा सदैव आमच्यावर काय असो, जय जयकार असो. आम्ही जय जयकार करतोय भारत देशा तुझा. श्रमातून पिकवलेली शेती पहा डोली तधून दही. घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्वशांतीच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. कवी म्हणतात आहे, जीव हातावर घेऊन लढणाऱ्या सैनिकाचा मी जय जयकार करतोय. अगदी जय जवान असा त्यांचा गौरव करतोय असं कवी म्हणतात आहे. भारत देशा हा कृषी प्रधान देश आहे भारत माझा. आणि आमचा कृषी प्रधान देश, आमचा शेतकरी राजा म्हणजे अत्यंत मेहनती आहे, परिश्रमी आहे. शेत फुलवतो तो आणि धरणीतून मोती उगवतो. आमच्यापर्यंत आणतो घामाचे ओळ त्याच्या शरीरावर उगवतात. आणि त्याचे एक एक थेंबापासून एक एक झाड निर्माण झालंय असं म्हटलं जातं. शेतात मस्त डोलणारं पीक पण बळीराजा एकदम खुश होतो, हरवून जातो. हृदयातनं वावणारा आनंद पिकाच्या रूपाने नाचत असतो. सर्वदा हिरवे रान पसरलेले असते. अशा प्रकारे शेतकऱ्यांनो क्रांती घडून आणलेली असते शेतकऱ्यांनी. त्यामुळे तो जगाला शांततेचा संदेशही देत असतो. अशा हरित क्रांतीच्या, विश्वशांतीच्या माझ्या भारत देशा तुझा सदैव काय असू दे, जय जयकार असू दे. भारत देशा तुला मी नतमस्तक होतोय असं कवी म्हणतोय. क्रांतीच्या देशा, माझ्या विश्वशांतीच्या देशा, नव्या युगाच्या आशा, जय जय भारत देशा. प्रस्तुत करण्यातून कवितेने आपल्याला पोशिंदा बळीराजाचे खूप मोठ्या पद्धतीने जय जयकार केलाय. जय किसान असा गौरव केलेला आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश, येथील लोकांची शक्ती मोठी आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्या शक्तीचा आहार दिले तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना कडवे प्रत्येक उत्तर दिले. दलितांना अन्याय झाला प्रत्येक झोपडीतून त्याचा प्रतिकार केला. अन्यायाच्या धर नष्ट झालेल्या याच्यावर ही कविता प्रस्थापित केलेली आहे.
झोपडीतून लाखो मशाली आल्या. पहा झोपडे कंगालाचे थरथरल्या भोवतालीचे अंधार लजळीत उठल्या झळकत लाख मशाली. जय लोकशक्तीच्या देशा, जय जलित मुक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा, तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. या झोपडीतून लाखो मशाली अत्यंत देशाने बाहेर पडल्या, अत्यंत तेजाने बाहेर पडल्या आणि लोकांचा प्रकाश, अगदी लोकशाहीचा प्रकाश जगाला दिसला. अशा ह्या लोकशाहीच्या दलित मुक्तीच्या देशा, तू आमच्यासाठी नवा युगाची आशा आहेस, तुझा सदैव जय जयकार असू दे. असे कोण म्हणतात आहे? मंगेश पाडगावकर. पहिली कविता तुमची संपली. बघा याचे शब्दाचे अर्थ, तपोवन म्हणजे तपोभूमी, तसेच नररत्न म्हणजे महापुरुष, बळापुढे म्हणजे शक्ती समोर, नच म्हणजे नाही, धुंद म्हणजे मस्त, हरित म्हणजे हिरवा, कंगाल म्हणजे दरिद्री, क्रांती म्हणजे अमूलाग्र बदल. अशा पद्धतीने आपल्या देशाचं वर्णन मंगेश पाडगावकरांनी केलेलं आहे. हे अगदी बालगीता संग्रह, अगदी त्यांचे प्रसिद्ध आहेत लेखनही प्रसिद्ध आहेत, वात्राटीका प्रसिद्ध आहेत. असे महान आपले देशाविषयी प्रेम करणारे मंगेश पाडगावकर. पहिली कविता आपली संपली.